कशी आहेस? विभा कशी आहे? ओ शी इज ऍब्सोल्युटली फाईन, शी इज लिव्हिंग लाईफ क्वीन साइज्ड. पण तुझ्यावरती चिडली हा, शी इज अँग्री विथ यू. तू लग्नाला का नाही आलीस पावनी? तिची पाठ राखीन ना तू? ओ एम जी, रॉंग क्वेश्चन ना. तू कशी येणार ना लग्नाला एवढा सगळा फियास्को झाला होता? पण आय होप यू आर फाईन. आणि हाऊ इज मिसेस पटवर्धन? आय एम शुअर शी इज फाईन टू. आणि मिस्टर पटवर्धन, त्यांची टीचिंग अकॅडमी कशी चालली आहे? नाही, एवढी सगळी पब्लिसिटी मिळाली तेव्हा स्टुडंट्स वाढलेत का त्यांच्या अकॅडमीमधले? बिझनेस इज रॉकी. मी निघते आंटी, मला उशीर होतो. सॉरी सॉरी. शी बाई, बाहेर पडल्या पडल्या हिचंच तोंड पाहायचं होतं? बाहेर पडायचं तर रात्री पडायचं, रात्र व्हायला वेळ आहे ना अजून. चल, दिवस खराब जाणार, आता आपलं काम सुद्धा होणार नाही. नीट काय काशी लोक भेटली ना की धन्ना काय. रिडिक्युलस, ती बाई काय काय बोलली तुला? तू तू ऐकून कशी घेतेस? आणि तू मला सांग, दिस इज युअर नेबरहूड राईट? आणि अशा माणसांच्यात तू राहतेस? म्हणजे रोज त्रास देतात काही माणसं तुला? हा, खूप असं शिव्या घालतात, वाईट साईड बोलतात. यू नो वॉट पावनी, यू आर नॉट सेफ लाईक दिस ऑन द रोड बाय युअर सेल्फ. तुला कुठे जायचं आहे मला सांग, मी तुला ड्रॉप करते. कम बेबी. नाही, मी जाईन. अगं नको. कसं? मी आत्ता पाहिलं ना ती बाई कशी बोलत होती. दिस इज सो नॉट डन. आणि ते प्रेसमध्ये जे काही झालं, हॉटेलमध्ये जे काही प्रकरण झालं, त्याच्यामुळे तू नटोरियस झाली असेल ना. लोक तुला ओळखत असतील आणि म्हणून हे असं सगळं तुला बोलत असतील. म्हणून म्हणते गाडीत बस, यू विल नॉट हॅव टू फेस ऑल दिस. ठीक आहे का? तुला सवय झाली या सगळ्या टर्न्सची? आंटी तुम्ही तरी असं वागू नका. तुम्हाला माहिती आहे ना खरं काय ते? आता माहिती, तेव्हा माहिती नव्हतं ना. वी वर टेकन फॉर अ राईड. तेव्हा तू विभाची मैत्रीण म्हणून घरी आली होतीस, पाठ राखीण म्हणून. आय थॉट यू बिलॉंग टू अ मिडल क्लास फॅमिली, पण मुलगी चांगली आहे, सो आय अलाउड यू इन माय हाऊस. पण आय डिड नॉट नो तेव्हा तू काय विचार करतेस. नाही, तू आलीस आमच्या घरी, मग तू पाहिलंस आमची लक्झुरियस लाईफस्टाईल आणि लगेच तुझे डोळे चमकले. हां, यू थॉट राईट, शुभम सिंगल आहे, त्याला फसवते, त्याच्याशी लग्न करते, मग काय, ऑल दिस वेल्थ इज माइन. म्हणूनच हे सगळं केलंस ना तू? नाव आय रिअलाइज, म्हणजे मिसेस पटवर्धनांना माझ्याशी फ्रेंडशिप करून जे करायचं होतं पण जे जमलं नाही ते तू करायचा प्रयत्न केलास राईट? बिचारे आम्ही, आम्ही अडकलोच तुमच्या ट्रॅपमध्ये. असं काही नाही आंटी, ना मी तशी आहे ना माझी आई तशी आहे, तुम्हाला हे कधीच नाही कळणार. एक्सक्यूज मी, हळदीच्या दिवशी कोण कसं आहे हे सगळ्यांना छान स्पष्टपणे कळलंय. ओके, सो प्लीज स्टॉप ऍक्टिंग इनोसेंट. तू कशी आहेस आणि तुझी फॅमिली कशी आहे हे आम्हाला ऍब्सोल्युटली क्लिअरली कळलेलं आहे. आणि वन मोर थिंग, शुभम पासून लांब राहा, स्टे अवे फ्रॉम माय सन. रिमाइंड्स मी, मंगळसूत्र नाहीच आहे गळ्यात, पिकलं की काय? पावनी, लेट मी टेल यू दॅट मंगळसूत्र इज वर्थ अराउंड 4 to 4.5 lakh rupees. कळलं ना? तेव्हा पैशांची खरंच कधी गरज भासली ना तुला किंवा तुझ्या आईबाबांना तर ते मंगळसूत्र विका. हां, इट विल हेल्प यू. पण माझा ॲडवाईस घ्यायचा असेल तर मंगळसूत्र विकू नकोस. कीप इट विथ यू ॲज अ फॉन्ड मेमरी की कधीतरी कुणीतरी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. कारण काय आहे, आत्ता जी सिच्युएशन क्रिएट झाली आहे ना त्या सिच्युएशनमुळे बहुतेक खरंच कुणी मुलगा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कधी घालणारच नाही. सो कीप द मंगळसूत्र ॲज अ फॉन्ड मेमरी अँड डू मी वन मोर फेवर. यापुढे मला कधीही भेटू नकोस. I don't want to see your face ever again.
ओय फुलन, रडताना तू चांगली दिसत नाहीस. ओय स्टॉप, टर्न. ओय टर्न मार. मला सिरियसली तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ, आपल्या दोघांकडून जी चूक झाली, सॉरी सॉरी, माझ्याकडून जी चूक झाली आहे त्यामुळे तुला खूप त्रास होतोय हे माझ्या लक्षात आलं. सो त्यामुळे मला खूप गिल्ट फिलिंग आलं आहे आणि मला काही करून तुला यातून बाहेर काढायचं आहे. सो आय थॉट मी तुला मंगळसूत्र घातलं त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. सो आता मला तुझ्या गळ्यात खरं मंगळसूत्र घालायचं आहे. आय वॉन्ट टू मॅरी यू. होय, अशी काय बघतेस यार? सिरियसली लुक पाहून, हे बघ, जे काय झालंय त्यातून बाहेर पडण्याचा मला तरी हा एवढा एकच मार्ग दिसतोय. बॉस, मी काय ते मुद्दामून नव्हतं केलं, त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी हे सगळं करावं लागलं, यु नो. पण यु नो, पुढे जाऊन त्याचा एवढा मोठा राड होईल ते मला नव्हतं माहिती. पण बघितलं मी की तुला खूप त्रास होतोय, तुला खूप प्रॉब्लेम सहन करावा लागतोय. यु नो, मी ब्रोला आणि वहिनीला पण विचारलं की तुमच्याकडून नकळतपणे एखादी चूक घडली असेल आणि त्यामुळे कोणाला प्रॉब्लेम झाला असेल तर काय केलं पाहिजे. सो दे सेड की ती चूक सुधारली पाहिजे. सो माझ्या आणि निकुंच्या चुकीमुळे तुला खूप प्रॉब्लेम सहन करावा लागतोय, इव्हन तुझ्या घरच्यांना सुद्धा. आणि ती चूक सुधारण्याचा माझ्याकडे हा एकच ऑप्शन आहे की मी तुझ्याशी खरोखर लग्न करावं. त्यांनी लोकांचं बोलणं बडबड करणं बंद होईल आणि तुझी आणि तुझ्या घरच्यांशी अजून बदनामी नाही होणार. काय बोलतेस? म्हणून तुला माझ्याशी लग्न करायचंय का? दया येते माझी का? खूप काळजी वाटते माझी? तू जगातला शेवटचा जरी मुलगा असशील ना तरी मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. थँक्यू सो मच. आता जा इकडनं. अवनी यार, नीट विचार कर यार. आय नो आपण एकमेकांना लाईक नाही करत, आपण एकमेकांच्या टाईपचे पण नाही आहोत, आय नो. पण तुझ्या घरच्यांचा विचार कर बॉस, तुझा विचार कर, फ्युचरचा. तू काय मला पूर्णपणे बर्बाद करायचंच ठरवलंयस का? तुला सांगितलं ना काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, तू नको सांगूस मला. वय उडमत जमीन पे. प्रेझेंट कंडिशन बघ मग तुला कळेल. वय तुला काय वाटतंय ग? मी तुझ्यासाठी दिवाना झालोय, तुझ्या प्रेमात पागल झालोय. चल चल, मी फक्त तुझी हेल्प करण्यासाठी इथे आलोय. ओके, जरा डोकं शांत ठेवून विचार कर. हा सगळा प्रॉब्लेम कशामुळे झालाय? अशी अफवा पसरली की तुझं आणि माझं लग्न झालंय. आपण हीच अफवा खरी करून दाखवायची सो लोकांचं बोलणं बडबड करणं थांबेल आणि हे सगळं खरं खरं नसणार आहे. जेव्हा सगळं नॉर्मल होईल ना तू डिवोर्स सुद्धा घेऊ शकते. तुला लग्न म्हणजे काय खेळ वाटतो? तुझा गेम वाटतो तुला? जेव्हा वाटलं तेव्हा गळ्यात मंगळसूत्र घातलं, वाटलं तेव्हा काढलं, जेव्हा वाटलं तेव्हा लग्न केलं, वाटलं तेव्हा मोडलं. सांग ना, तुला मोडायचं नाही का लग्न? आयुष्यभर माझ्या बरोबर संसार करायचा आहे. तसं असेल तर मग शट अप शुभम. तुझा राग पण येत नाही मला, आता दया येते. तू संस्कारांना मुकलायस ना म्हणून असं बोलतोयस, प्रत्येक गोष्ट इतकी लाईटली घेतोयस. ज्याला माणसांचीच किंमत नाही त्याला नात्यांची किंमत काय कळणार रे? शुभम, मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या आयुष्यात लुडबुड करू नकोस, मला तुझी गरज नाहीये, कळलं? ओके कूल. ओके, तुझं डोकं जेव्हा शांत होईल ना नीट विचार कर आणि इनकेस विचार बदलला कॉल कर मला. बाय, टेक केअर.
काल आहे हा माझ्या आयुष्यात. हे फोन का नाही उचलत आहेत. हा बोलाय. हा पाहुणे, अगं मी बाबांना कधीचा फोन ट्राय करते पण ते फोन उचलतच नाही आहेत. अगं ते मराठी मंडळाच्या मिटिंगला गेले आहेत, अर्धा तासामध्ये घरी येतो सांगून गेले. 4 तास झाले, त्यांचा काही पत्ताच नाही आहे. मला तर आता खूप काळजी वाटायला लागली पाहुणे. अगं आई शांत हो, तू नको काळजी करूस. कोणीतरी भेटलं असेल ना म्हणून बोलत बसले असतील ते. अगं ते कोणाशी तरी बोलत बसायला आपल्याशी हल्ली कोणी बोलतं का? पण पाहुणी, त्यांनाच कोणी काही बोललं नसेल ना ग? आणि त्यातून ह्यानं तर अगदी लगेचच राग येतो. त्यात हे असं नाही. आई काही नाही होणार, तू नको काळजी करूस. आई आई मी लगेच घरी पोहोचते, मग आल्यावर मी परत फोन करते बाबांना. हा लगेच येते, बाय. लवकर ये. बाबा न सांगता कुठे गेले? आणि कशाला आलाय मिटिंगला? याला कोणी बोलवलं होतं? ओ पटवर्धन, मिटिंग नाही आहे आज. निघा निघा तुम्ही पटवर्धन. अहो तुम्ही कशाला याच्या तोंडाला लागताय? आपणच इथं गेलेलं बरं, नाहीतर लोक आपल्याला याच्यासारखा एजंट समजतील. मी काय म्हणतो पटवर्धन, आता टीचरगिरी सोडा आणि एजंट व्हा. मुलीला वाईट कामाला लावून पैसे कमवताना लाज नाही वाटत पटवर्धन तुम्हाला? हा तर मुलीपेक्षा जास्त निर्लक्ष निघाला. हकलं तरी दरवाजा तू उभी आहेस. कमाल आहे बाबा. हो चुकीचे तुम्ही नाही, आम्हीच मागतोय ना. हो काही बोललो का त्यांना? पैसेवाले झालेत ना ते, आता त्यांना आता माझ येणारच. हो हा आवाज पोरीवर चढवा, तरी पण काय फायदा म्हणा. विहिरीचं पाणीच खराब म्हटल्यावर घागर सोन्याची नेली तर काय उपयोग? खान तशी मानती. आंधळा दिसत नाही का तुला? आंधळा झाला काय? पाहुणे काय झालं, फोन लागला का? आई लागतोय फोन, पण बाबा उचलत नाहीये. कदाचित सायलेंटवर असेल. कुठल्या नादात असतात कोण जाणे. तरी मी त्यांना नेहमी सांगते की फोन सायलेंटवर ठेवू नका. माझा ऐकतील ते शपथ ना पाहुणे. पण आता मला त्यांची खूप काळजी वाटते ग. लगेच काळजी कशाला करतेस आई, येतील ना बाबा. एक काम करते, मी बघून येते त्यांना. हा काही गरज नाहीये. हे बघ तू आणि प्रसाद घरामध्ये सांभाळ, मी जाऊन बघून येते. अगं ते बघ आलेच. कुठे गेले ते काय माहिती? सोडा मला बाबा. बाबा अरे
सोडा सोडा पावनी लागून आता पावनी लागून आता तू साने तुम्ही बघत काय उभ्या तो वाचवा ना त्यांना मी तुमच्या समोर होत हात जोडते पाया पडते तुमच्या पण प्लीज त्यांना वाचवा तो पावनी लागून आता अर्पणात का तिला थांबू दे की काय हवं तुम्हाला काय चाललं तुमचं तिला थांबू दे आपल्या बापाची कर्माची माझा बाप कसा बघतोय ते कोणाला काय जा बस सोडा लोक बादरे जाता आण वाजता शेजारी करून मिरवता ना तुम्ही मग आता का गप्प बसला तमाशा बघायला आलाय बोला ना बोला हा तुमचा समाज हा तुमचा समाज नाही राहायचे अशा समाजात माझी काही चूक नसताना मी सगळं सहन करत आले पण आता असं वाटतंय की आधीच हा कोयता उचलायला पाहिजे होता इथून पुढे जर माझ्या घराकडे बघितलं ना तर गळा कापून टाकेन चला निघा आता बघून घेना तुला मी बघून घेन घेना बघून चल रे चल चला निघा चल स्वप्नांच्या पलीकडे तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.